नमस्कार मंडळी, गोड खावंसं वाटलं ना तर शेकडो पदार्थांची यादी आपल्या डोळ्यापुढे येईल। कित्येक नवनवीन पदार्थ आपण शिकत असतो, बनवत असतो, कित्येक आपण विसरूनही गेलो आहोत, परंतु काही स्वीट डिश अशा आहेत ना की ज्या पारंपरिक आणि कधीही न विसरणाऱ्या। तर परंपरेने चालत आलेली अशीच एक स्वीट डिश, ती म्हणजे लापशी, आणि तीही साजूक तुपातली। तर या लापशीसाठी आपण इथे पहा, गव्हाचा भरडा घेतलाय। आजकाल तर अगदी रेडीमेड पॅकिंगमध्ये मिळतो। तर हा 200 ग्रॅम भरडा आपण घेतलाय। यामध्ये आपल्याला थोडेसे काजू पाकळी, त्यानंतर बेदाणे, थोडेसे शेंगदाणे भाजलेले आणि खोबऱ्याचे काही काप लागतील। यानंतर इथे आपण 200 ग्रॅम भरड्यासाठी 250 ग्रॅम गूळ आपण घेतलाय। तर साजूक तुपामध्ये आपण हा भरडा एकदा चांगला भाजून घेऊ आणि याच्या सगळ्या स्टेप आपल्याला नीट पाहाव्या लागतील। त्यानंतर ज्या भांड्याने एक छोट्याशा डब्याने आपण हा जो गव्हाचा भरडा ओतलाय, तर याच डब्यानं आपण पाण्याचं प्रमाण देखील ठरवणार आहोत। तर मंद आचेवरती चांगला 10-15 मिनिट अगदी मंद आचेवरती चांगला भाजून घ्या। जितका आपण चांगला भाजू तितकी लापशीची चव बेटर होईल। आता एका पातेल्यामध्ये एक डबा आपण भरडा घेतला होता, त्याच डब्याने आपण इथं पाणी घेतलं आहे मोजून। तर बरोबर मोजून आपल्याला 4 डबे पाणी घ्यायचं आहे। तर हे याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे, अगदी चुकण्याचं काहीच कारण नाही। आणि मग आपण इथे 250 ग्रॅम गूळ थोडासा बारीक केलेला या प्रकारे, आणि पूर्ण गूळ विरघळेपर्यंत आपल्याला या पाण्याला उकळी द्यावी लागणार आहे। तर या प्रकारे पहा, पाणी आपलं इथं आता चांगलं उकळलंय आणि गूळ जो आहे तर त्याचा विरघळला गेलाय। पाणी आता काढून बाजूला ठेवून द्या। आणि आपण भरडा ऑलरेडी चांगला भाजून घेतलेला होता, तर त्याच कढईत किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये घ्या वाटल्यास। आणि भरडा या प्रकारे थोडासा एकदा मोकळा करून घ्या आणि लगेच आपल्याला हे उकळतं पाणी त्यामध्ये सोडायचं आहे। तर अगदी जाड जर भरडा असेल खूप, तर मग आपल्याला 1-2 कप पाणी थोडंसं बाजूला ठेवा। आणि बारीक भरडा असेल तर पूर्ण 4 डबे पाणी लागणारच आहे। आणि 1-2 कप बाजूला ठेवलेलं पाणी नंतर गरजेनुसार तुम्ही टाकू शकता, किंवा कधी कधी गरज नाही वाटली तर मग त्याची आवश्यकता पडणार नाही। आणि या प्रकारे एकदा मिक्स करून घ्या। आता यामध्ये आवडीनुसार इथे पहा, आपण काजू आहे, त्यानंतर बेदाणे आहे, शेंगदाणा खोबरा काप आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जायफळ किंवा बडीशेप इतरही पदार्थ आवडीनुसार टाकू शकता। आणि बस आता अगदी मीडियम फ्लेमवरती थोडासा एक आकर्षक दिसावा म्हणून थोडासा पिवळा रंग देखील आपण यामध्ये टाकला आहे। आणि एकदा चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला हे कव्हरअप करून ठेवायचं, झाकून ठेवायचं आहे। साधारण 8-10 मिनिटापर्यंत आपल्याला हे झाकून ठेवावं लागेल। पाणी ॲब्सॉर्ब केलं, शोषून घेतलं आणि भरडा आता जवळजवळ अगदी 50%पेक्षा जास्त फुगला आहे। वरून साजूक तुपाची धार सोडा आणि या प्रकारे एकदा पाणी चांगलं आटत आलं की आपल्याला पूर्ण कोरडी होऊ द्यायची नाही आहे। आणि लगेच आपण इथे गॅस बंद केला आहे, झाकून ठेवलं आहे आणि 2 तासानंतर आपण ही लापशी उघडली आहे। आणि तुम्ही पाहू शकाल की बरोबर ती लापशी तेवढी फुगली आहे। ॲक्च्युली 5-7 तास ती झाकून ठेवून नंतरच खाण्यायोग्य बनते। आणि ही लापशी आता देखील खाण्यासाठी अगदी तयार आहे। तर काळ्या मसाल्याच्या आमटीबरोबर या लापशीचा आस्वाद एकदा घेऊन पहा आणि आपल्या सगळ्या मॉडर्न स्वीट्स आपण विसरून जाऊ। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा। तुम्ही देखील या प्रकारे लापशी नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब।